नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण इतिहासाची साधने जी आहेत ते इतिहासाची साधने समजून घेतली. आजचा आपला पाठ आहे भारत 1960 नंतरच्या घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपल्याला 1960 नंतर भारतात प्रमुख कुठल्या घडामोडी झाल्या या घडामोडींचा अभ्यास आपल्याला आजच्या पाठामध्ये करायचा आहे. परंतु 1960 नंतरच्या घडामोडी समजून घेण्याच्या अगोदर आजच्या पाठाची प्रस्तावना आपल्याला समजून घ्यावी लागेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला देश कधी स्वतंत्र झाला? बरोबर, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि 1947 भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या भारताने संविधानाचा स्वीकार 1950 केला. आणि भारताने संविधानाचा स्वीकार केल्यानंतर भारत एक सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झालं. या जगाच्या पाठीवरील सर्वात मोठे लोकशाही असलेलं राज्य राष्ट्र म्हणून भारताला पाहिलं गेलं. भारताने जरी संविधानाचा स्वीकार केला, भारताने जरी लोकशाही या राजपद्धतीचा स्वीकार केला, परंतु भारताची जी पार्श्वभूमी आहे, भारताची जी भौगोलिक रचना आहे, भारताची जी सामाजिक रचना आहे, ह्याच्यात खूप विविधता आहे. बहुजिनिस हा शब्द आपल्यासाठी असेल की एक जीन नाही, तर भारताचा जो समाज आहे तो बहुजिनिस आहे. या बहुजिनिस समाजामध्ये समाजातील भाषा ही एक नाही, या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांचा धर्म तोही एक नाही, या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांचा वंश तोही एक नाही, आणि या समाजातील राहणाऱ्या लोकांची जात ती सुद्धा एक नाही. म्हणजे या समाजात एक जिनिस आम्ही भारतीय आहोत ही एक भावना एक जिनी सोडली तर भारतीय संपूर्ण समाज हा जात धर्म वंश आणि जाती या बाबतीत बहुजिनिस आहे. आणि या बहुजिनिस समाज असून सुद्धा भारतामध्ये हा बहुजिनिस समाज एकत्र राहत आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि देश जेव्हा स्वातंत्र्य झाला तेव्हा देशामध्ये देशासमोर अनेक वेगवेगळ्या अडचणी होत्या, अनेक वेगवेगळे प्रश्न होते. 1947 इंग्रज भारत सोडून गेले आणि हा भारत सार्वभौम राष्ट्र म्हणून 1950 उदयास आला, संविधान हातात घेऊन. परंतु या भारतामध्ये 1950 नंतर जेव्हा लोकशाहीच्या दिशेने हा देश वाटचाल करत होता तेव्हा वाटचाल करत असताना आर्थिक प्रश्न भारतासमोर होते. श्रीमंत गरीब एका वेळेस खायचं अन्न नाही अशी परिस्थिती भारतामध्ये होती. आर्थिक प्रश्न तर होते पण त्यासोबत राजकीय प्रश्न सुद्धा होते. देश पहिल्यांदा लोकशाही पद्धतीने जात होता, राजशाही पद्धत, इंग्रजांची हुकुमशाही पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आतापर्यंत देशने ते पाहिलं होतं की, परंतु संविधानाच्या माध्यमातून देश पहिल्यांदा लोकशाहीच्या दिशेने पाऊल टाकत असताना राजकीय प्रश्न सुद्धा भारतासमोर होते. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून समाजाचा विकास हाही प्रश्न भारताला सोडवायचा होता. मग या प्रश्न सोडवण्यासाठी भारताने वेगवेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली. आर्थिक विकासासाठी नियोजन आयोगाची स्थापना आणि देशात औद्योगिकरणाबरोबर नियोजन आयोग स्थापन करून या नियोजन आयोगाच्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती सुधारणे आणि ह्याच नियोजन आयोगाच्या माध्यमातून औद्योगिकरणाला चालना देणे, अनेक मोठ्या प्रमाणावर कारखानदारी उद्योग या देशामध्ये सुरू व्हायला हवेत, अशा पद्धतीने औद्योगिकरण आणि नियोजन आयोग याच्यावर भारताने भर दिली. आणि या भर देऊन आर्थिक विकास साध्य करायचा आणि देशातील दारिद्र्याची समस्या दूर करायची हा मार्ग भारताने त्या ठिकाणी स्वीकार केला होता. विद्यार्थी मित्रांनो, मी आधीच सांगितलं की 1950 संविधान स्वीकारल्यानंतर या देशाची वाटचाल एक लोकशाही मार्गाने होणाऱ्या राजकीय परिवर्तनाकडे या देशाची वाटचाल सुरू असताना या देशामध्ये निवडणुकांचं यशस्वी आयोजन करणं आणि लोकशाही परंपरेवरील विश्वासामुळे राजकीय स्थैर्य प्राप्त करणं हे सुद्धा मोठं उद्दिष्ट या देशासमोर होतं. आणि नियोजनाचं मोठ्या प्रमाणावर असलेल्या निवडणुकींच्या यशस्वी आयोजन भारताने करून दाखवलं आणि राजकीय स्थैर्य सुद्धा भारताला या माध्यमातून प्राप्त झालं. देशामध्ये असलेला दुर्बल समाज जो होता, या दुर्बल समाजासाठी काही वेगवेगळे कार्यक्रम आणि धोरण या कालखंडामध्ये भारताला आखावे लागलीत. आणि या दुर्बल समाजाच्या विकासासाठी असलेल्या या धोरणांचा प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून भारताने वाटचाल सुरू केली. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशासमोर असलेल्या वेगवेगळ्या समस्या, मग ते यशस्वी निवडणुकीचे आयोजन असेल, राजकीय स्तरीय असेल, आर्थिक नियोजन असेल, औद्योगिकरण असेल,
किंवा सामाजिक सुधारणा करण्यासाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या उपाययोजना आणि धोरणं असतील अशा सर्व माध्यमातून एकाच वेळीस हा देश विकासाच्या दृष्टीने जात होता आणि या ज्या घडामोडी घडत होत्या या घडामोडींच्या 5 टप्प्यांमध्ये आपण आजच्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. 1960 होतं त्याच्यामध्ये काय घडामोडी घडल्या, 1970 आहे त्याच्यामध्ये काय घडामोडी घडल्या, 1980 आणि त्यानंतर 1990 अशा पद्धतीचे आपण या भागात वेगळ्या विभागण्या करून भारत आणि भारताची वाटचाल या संदर्भामध्ये माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद.